नमस्कार अक्षयात्रीच्या माध्यमातून व्यक्ती विशेष या सदराअंतर्गत कविवर्य केशवसूत यांचा जीवन परिचय थोडक्यात आपल्या समोर सादर करत आहोत संकलन गणेश गुरव अभिवाचक राधिका जोशी एक तुतारी स्वप्राणाने अशी हाक देऊन पृथ्वीला सुरलोक साम्य प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणाऱ्या कवी केशवसुतांचा आज जन्मदिन आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाची केशव दामले त्यांचा जन्म ऑक्टोबर अठराशे सहासष्ट रोजी गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथे झाला त्यांचे शिक्षण खेड बडोदे वर्धा नागपूर व पुणे या ठिकाणी शिक्षण कालातच एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांचा विवाह झाला मॅट्रिकनंतर एकोणवीसशे एकोणनव्वद मुंबईला एकोण अठराशे सत्त्याण्णवपर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली एकोणवीसशे एकपासून पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली एकोणीसशे चारमध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली एकोणीसशे पाच साली हुबेला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले त्यांच्या मागूनच आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून केशवसूत या टोपण नावाच्या त्यांनी स्वीकार केला केशवसूतांनी विद्यार्थी दशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला तरी त्यांचा मुख्य काव्यरचना काल अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हाच होय या काळातील त्यांच्या सुगम एकशे पस्तीस कविता आज उपलब्ध आहेत नागपुरात असताना रेव टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटाच उखाळल्या या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्डस्वर्थ शैली आणि किड्स यासारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले इंग्रजी अभ्यासक्रमातून व विमो महाजनींनी विविध ज्ञानविस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरावरून इंग्रजी स्वच्छंद स्वच्छंदतावादी काव्य त्यास काहीसे परिचित झाले होते त्या काव्याच्या चिंतन मननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्मक स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला काव्या इंग्रजी काव्यातील आत्माविश्वकाराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध कवी व कवित्व स्त्री पुरुषातील प्रेम निसर्ग सामाजिक बंडखोरी व गूढ साक्षात्कारी अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचाच विविध रूपांनी झालेला हा आविष्कार आहे ह्या मनोवृत्तीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चितच क्रांतिकारक ठरला म्हणूनच केशवसुतांच्या संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्रता परंपरा लाभू शकली नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी स्फूर्ती अठराशे शहाण्णव कवितेचे प्रयोजन अठराशे नव्याण्णव आम्ही कोण एकोणवीसशे एक आणि प्रतिभा एकोणीसशे चार या महत्त्वाच्या आहेत व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्डस्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो सृष्टीतील सौंदर्य काव्याला प्रेरक ठरते व ती मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्ग सहवास सुगद सुखद ठरतो अशा दृष्टीने केशवसूत निसर्गाकडे बघतात भृंग पुष्पाप्रत व फुलपाखरू या त्यांच्या काही महत्वाच्या निसर्ग कविता होत प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे तुतारी नवा शिपाई व गोफणी केली छान या होत त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य समता बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत विशेष म्हणजे पृथ्वीला सूरलोकसाम्य प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले होते त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितातून आढळतो गूढ अनुभती व तिची नाविन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली झप जप, झपुर्झा ही त्यांची कविता विशेष गाजली त्यांच्या अन्य गुडगुंजनात्मक कवितात म्हातारी व हरपले श्रेय यांचा समावेश होतो शैलीच्या दृष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे पण काहीशी राकट आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्यप्रकृतीशी सुसंगत ठरते केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते अशा स्फुट आविष्कारासाठी गुणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेचेच अधिक अनुकूल असतात हे सर्व त्यांनी दाखवून दिले इंग्रजी काव्यातील सुनीता हा छंद प्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला शिवाय काही नवीन मात्रवृत्तेही त्यांनी प्रचलित केली आयुष्याच्या शेवटी शेवटी आपली काव्यशक्ती नष्ट झाल्याची जाणीव हो, त्यास झाली होती असे त्यांच्या एका पत्रावरून वाटते काव्याशिवाय एक गद्य नाटकही त्यांनी लिहिले होते पण ते अप्रसिद्ध राही आहे, आहे काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरिनारायण आपटे यांनी एकोणीसशे सोळामध्ये प्रकाशित केला गोविंदाग्रज बालकवी रेंदाळकर सोनाळकर काव्यविहारी यासारखे कवी, काव्य या कवी स्वतःला केशवसूतांचे शिष्य म्हणून घेतात केशवसूत हे आधुनिक मराठीतील सर्वात जास्त वादग्रस्त कवी आहेत त्यांचे कवित्व कवीपण काही दृष्टिकोन काही कविता क्रांतिकारकत्व का व श्रेष्ठत्व हे सर्वच वादाचे विषय ठरले एकांगी समीक्षेने पुष्कळदा अशा वादांचा जन्म होतो ही वादग्रस्तता केशवसुतांच्या श्रेष्ठत्वाचाच एक पुरावा होय केशवसुतानंतरच्या गेल्या ऐंशी वर्षात आधुनिक मराठी काव्यात कितीतरी परत परिवर्तने व प्रयोग झाले तथापि केशवसुतांच्या काव्याची प्रेरकता व महत्त्व ही कायमच राहिली मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्वकाराचे नवी क्रांतिकारी वळण देणाऱ्या या कवीने आपल्या कवितातून स्त्री पुरुषातील प्रेम निसर्ग सामाजिक बंडखोरी व गोड अनुभूतींचा आविष्कार केला पुढे सात नोव्हेंबर एकोणीसशे पाच रोजी हुबळी येथे त्या येथे त्यांचे निधन झाले व अशा केशवसुतांना आपण कायम मुकावले